श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी 24 ते 28 जानेवारी या कालावधीत नाशिक येथील डोंगरे मैदान गंगापूर रोड येथे जागतिक कृषी महोत्सव आयोजित केला आहे. या निमित्ताने 24 जानेवारी रोजी सकाळी कृषी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या महोत्सवात गावोगावातील सेवेकरी सहभाग घेतात. 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कृषी सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी 2 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विषमुक्त शेती, तर दुपारी 2 वाजता दुग्ध व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन होईल. 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पर्यावरण व दुर्ग संवर्धन या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण मेळावा होईल. तसेच 27 जानेवारी रोजी शेतकरी वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 28 जानेवारी रोजी माहिती तंत्रज्ञान, जागृती, सायबर सुरक्षा विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या महोत्सवाचा भाग म्हणून 28 जानेवारी रोजी नाशिक येथे सरपंच ग्रामसेवक मांदियाळीचे आयोजन केले आहे. यात ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, आरोग्य, बालविकास, स्वयंरोजगार या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय महोत्सवात दररोज सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. हा शेतकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम असून प्रवेश विनामूल्य आहे. महोत्सवात कृषी विविधता एकाच छताखाली, तज्ञांचे मार्गदर्शन, कृषी व खाद्य संस्कृतीचे दर्शन असेल. श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपल्या दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाच्या दिंडोरीपर्यंत सेवा मार्गाच्या माध्यमातून कृषी शास्त्र विभागातून आपण जागतिक कृषी महोत्सवाचं हे 13वं पर्व आपण घेतो आहे. नाशिक येथे डोंगरी वसतिगृह मैदानावर 24 ते 28 जानेवारीमध्ये हा जागतिक कृषी महोत्सव अनेक वेगवेगळे मान्यवर असो, राजकीय क्षेत्रातील, शासकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक अशा मान्यवरांच्या उपस्थितीत आणि लाखो शेतकरी यांच्या सहभागातून हा कार्यक्रम आपण याचं नियोजन केलेलं आहे. यावर्षी जवळजवळ 500+ स्टॉल, त्याचबरोबर शेतीविषयक जे प्रात्यक्षिक काही विषय मॉडेल किंवा त्याच्या संदर्भात मार्गदर्शन, कमी पाण्यात कमी खर्चात स्वावलंबी शेती कशी करता येऊ शकते, आणि आजचं जे हे काही वातावरण, जे निसर्गाचा जो प्रकोप आपण बघतो, तर याच्या ह्या दृष्टीने शेतकऱ्याने आगामी कशा पद्धतीने शेती केली पाहिजे, याचे प्रात्यक्षिक इथं आपण एक त्याचं मॉडेल मांडणार आहे. त्याचबरोबर इथं कृषीला जोड व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन आणि त्या संदर्भात प्रात्यक्षिक इथं पूर्ण एक ट्रेनिंग, त्याचं पण आपण नियोजन या कृषी महोत्सवात केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी विवाहाच्या संदर्भात मोफत नोंदणी आणि शेतकरी वधूवर परिचय मेळाव्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. तर असं अनेक गोष्टींनी असा परिपूर्ण असं शेतकऱ्याला एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञानापासून तर जे काही लुप्त झालेले आपल्या काही संस्कृतीतले किंवा आपल्या काही ज्या गोष्टी आहे, ज्या आज आपण ज्याला दुर्मिळ म्हणतो, मग त्याच्या द्विदेशी बियाणं असो किंवा जे, ते सर्व आपल्याला एकाच छताखाली इथं 24 ते 28 जानेवारीमध्ये अनुभवायला भेटणार आहे. तर सर्व शेतकरी आणि सर्व शहरातल्या सुद्धा सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांना हे कृषी महोत्सव एक मोफत पद्धतीने सर्व एक पर्वणी याचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.